अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे दुपारी 2 वाजता 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून धरणातून 1,53,540 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीच्या पात्रात सोडण्यात येत असून तापी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 24 तासात हातनूर धरण क्षेत्रात 51 मिलीमीटर पाऊस झाला होता व आज सकाळी 11 ते 2 च्या दरम्यान 24 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। आज सकाळी धरणाचे 24 आणि त्यानंतर 30 व आता 36 दरवाजे असे सर्व 41 दरवाजे उघडण्यात आले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।